बुधवार को फिर से शिवसेना की ओर से एक जाहिरात प्रसारित की गई, जिसमें आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का फोटो शामिल है। इस मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड ने कहा कि महाराष्ट्र में अब जाहिरात ही देखी जा रही है। जाहिरात देख अब भाजपा को पता चला होगा कि एकनाथ शिंदे क्या है। अख्खा महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो, आज एक जाहिरात येते, उद्या एक जाहिरात येते, म्हणजे आपली पॉलिटिकल क्रेडिबिलिटी तर त्यांची शून्य झालीच आहे, पण त्यांची बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाली। एकीकडे म्हणायचं येऊन की ही जाहिरात आम्ही दिली नव्हती, मागची जाहिरात कोणी दिली? हे महत्वाकांक्षा म्हणजे आज नाही तर उद्या ते म्हणतील मला पंतप्रधानच व्हायचे। त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, फक्त मला एवढं सांगा सर्वे बदलला नाही ना आज, म्हणजे मी काय जाहिरात वाचलेली नाही आहे। मला तुम्ही सांगितलं तर बरं होईल, सर्वे बदलला नाही ना, त्यांना किती टक्के होते आणि देवेंद्र फडणवीसांना किती टक्के होते, त्याच्यात काही बदल झालेला नाही ना, नाही तर 24 तासात सर्वेत पण बदल करतील ते महान आहेत। त्यामुळे आज मला वाटतं की आज ह्या दोन्ही जाहिरातीनंतर बीजेपीच्या कार्यकर्त्यांना जे कळायचं ते कळून चुकलं असेल। काल त्यांचे प्रमुख नेते प्रवीण दरेकर देखील काहीतरी बोलले आहेत, पण माझं स्पष्ट मत आहे की फार घाईल असतात ते, आणि आधीमध्ये त्यांना कोणीच चालत नाही। मातोश्रीवर पण असताना त्यांनी सगळ्या बाजूबाजूंचे पत्ते साफ करून टाकले होते, आताही तेच दिसतंय। म्हणजे एका दोन दिवसात दोन जाहिराती, हे तुम्हालाच हास्यास्पद वाटत नाही का? तर महाराष्ट्राच्या जनतेला किती हसू येत असेल, आणि पहिल्या पानावरच्या जाहिरातीची किंमत काय असते? एक सामान्य कार्यकर्त्याने कोणीतरी दिलं असं ते म्हणतात, काल कुठल्या तरी कार्यकर्त्याने कोणीतरी दिली आहे, कमीत कमी 3-4 कोटी रुपये लागतात पहिल्या पानावरच्या सगळ्या जाहिरातींचा खर्च, मग एवढा कोणी आणला कुठून? आणि दुसऱ्याच दिवशी अजून एक जाहिरात येते, म्हणजे जवळजवळ 10 कोटी रुपयाचा खर्च होतो 2 दिवसात जाहिरातींवर, हा आणला कुठून यांनी? आणि कोण आणता हा सगळा पैसा? भाविक आहे की ज्या माणसानी बोटाला धरून त्या पदावर तुम्हाला बसवलं त्याची इतकी अवहेलना करणं हे शोभत नाही। म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या जींच्या मनाचा मोठेपणा आहे की ते त्यांना नेते मानून दरवेळेस त्यांना विधानसभेत सांभाळून घेतात। आम्ही बघतो, विधानसभेत जर देवेंद्र फडणवीसजी नसतील तर विधानसभा चालूच देणार नाही विरोधक, पण आयत्या वेळेस कुठला तरी मुद्दा काढून रूलबुक म्हणजे जे विधानसभेचं पुस्तक आहे ज्याच्यात कायदे आहेत त्याचा वापर करून सभागृह नीट व्यवस्थित परत लाईनीवर आणायचं हे काम देवेंद्र फडणवीस करतात। आणि त्या फडणवीसजींना तुम्ही जर अशी 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 वागणूक देणार असेल कुठल्याही निस्वार्थी मनाला सुद्धा इजा पोचते। मी काय देवेंद्र फडणवीसजींचा फॉलोअर नाही आहे किंवा मी काय त्यांच्या पक्षातही नाही आहे, मला खरं तर बोलण्याचा अधिकार पण नाही, पण माणसाची शेवटी एक स्वतःची एक हे असते ना की मीच केलं आणि मलाच हे असं करतंय। त्याने स्वतः भाषणात सांगितलं ना, मुख्यमंत्री मोदींनी भाषणात विधानसभेचं स्वतः सांगितलं की करते करविते सगळं जे काय झालं ते यांच्यामुळे झालंय, असं बाजूला त्यांनी बोट ठेवलंय, तुम्ही दाखवू शकता ते। मग त्या माणसाला तुम्ही इतकं असं कोंडीत पकडून त्याला असं महाराष्ट्रामध्ये उलटा पालटा करून तुम्हाला काय मिळालं? आणि कितीही नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीसही त्यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत हे मान्य करावं लागेल।